सर नेमकं काय घटना घडली आहे? आज सकाळी 11:30 दरम्यान आमचे बुगले बनवून लाईनमॅन आहेत, ते निंबोरा गावात वारंवार फ्यूज जातो म्हणून तपासणी करायला गेले, तर त्यांना तिथे लोक आकडे टाकून वीज वापरत असल्याचे निदर्शन झाले. त्यानंतर आकडे काढून कारवाई करत असताना त्यांच्यावर जमाव जमा झाला आणि त्या जमावाने प्राणघातक हल्ला केलेला आहे. कर्मचारीला किती लागलेलं आहे? कर्मचाऱ्याला ओठ आणि नाकाच्या फाटलेलं आहे, त्याचं रक्त पण आलेलं आहे, डोळ्याला पण त्याची इजा झालेली आहे. किती कर्मचारी होते? एकूण तीन लोक, पाच लोक गेलेले होते त्या कारवाईमध्ये. त्यामध्ये किती जखमी झाले? त्यामध्ये दोन लोक जखमी झाले, एक महिला तंत्रज्ञ आहेत, कॅनो मॅडम आशा सुनील भटकर. त्या महिलाला पण लागलेलं आहे का? हो, त्यांना पण लागलंय. आपण काय करणार पुढे? त्यांच्यावर आता या पोलीस स्टेशनमध्ये FIR करण्याचं, नोंदणी करायचं काम सुरू आहे. संबंधित विभागामध्ये जे आहे कर्मचारी आपले, यांना संरक्षणासाठी पुढे पर्याय म्हणून आपण काय निवडणार आहे, काय उपाययोजना करणार आहे? नाही, ह्या FIR मध्ये कडक कारवाई करावी अशी आम्ही पोलिसांना विनंती पण केली आहे, आणि त्या दृष्टीने जे काय पोलिसांना आमच्याकडून सहकार्य मदत लागेल ते FIR नोंदण्यासाठी ती सगळी करण्यात येईल, आणि जास्तीत जास्त कडक कारवाई होऊन शासन होऊन त्या लोकांना त्याची शिक्षा मिळेल, जेणेकरून अशा प्रकारची घटना पुनरावृत्ती इतर कुठल्या विभागात होणार नाही. सुरक्षेबाबतीत कर्मचाऱ्यांना तुम्ही उपाययोजना काय करणार आहे? सुरक्षेच्या बाबतीत आपण आता वीज चोरी रोखण्यासाठी आपल्याकडे RDSS मध्ये केबल मंजूर आहे, आणि त्या गावात अर्ध्या केबलचं काम झालेलं आहे, अर्ध्या भागात अजून केबल टाकायचं काम शिल्लक आहे, तर ते उरलेलं काम सुद्धा आपण उद्यापासून पूर्ण करून घेणार आहे. थँक्यू.